रामटेक मध्ये 74वा राज्य राखीव पोलीस बल वर्धापन दिन पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला, तर सहायक समादेशक प्रमोद लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सवालाखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांसह स्वर्गीय घनश्याम किमतकर येथील भव्य हॉलमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. नागरिक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्याकरता राज्य राखीव पोलीस बलाची कार्यपद्धती, विविध शस्त्राचे प्रदर्शन, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध विषयांवरील प्रात्यक्षिक व त्यांचे व्याख्यान, तसेच मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्डरचे सादरीकरण करण्याकरिता रामटेक क्षेत्रातील पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, कृषिमित्र अनंतकुमार चाणेकर, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, उपविभागीय अधिकारी राजेंद्र चव्हाण, तहसीलदार बाळासाहेब मस्के, शासकीय प्रसिद्धी संचालक हेमराज बागुल, समर्थ शिक्षण मंडळ रामटेकचे सचिव ऋषी किंमतकर, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे, पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष चिचाला मिताराम सव्वालाखे, नोडिसिको बँकचे माजी संचालक डॉक्टर रामसिंग सहारेसह मान्यवर उपस्थित होते. या जनजागृती अभियानाचा फायदा विद्यार्थी, शिक्षक, गावकरी, प्रशासकीय यंत्रणा यांना स्वतःचे रक्षण, इतरांचे रक्षण व आपत्ती व्यवस्थापनात शोध व बचाव कार्यात सुलभ व सुकर प्रयत्न करण्यास प्रेरित केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोज मोहोड यांनी केले. रामटेक वरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. नैसर्गिक, मानवनिर्मित आणि जैविक आपत्ती याच्या प्रखरतेने मुकाबला करण्याकरता सन 2016 राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना नागपूर व धुळे या ठिकाणी करण्यात आली. त्या अनुषंगाने जनजागृती अभियान राबवण्याकरता व विशेषतः शालेय आणि कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षकगण, प्राध्यापकगण, एचओडी ज्यांच्यापर्यंत हा संदेश आम्हाला पोहोचण्याकरता राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये किंवा गावालगत असलेल्या नदी, शिवारे, त्याचप्रमाणे विविध डॅममधून सोडण्यात आलेल्या विसर्गाच्या पाण्यामुळे अचानक निर्माण झालेली पूरपरिस्थिती याचा प्रखरतेने मुकाबला करण्याकरता या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये पडीत असलेल्या टाकाऊ वस्तूपासून एक या ठिकाणी डिव्हाइस तयार करून त्याचा वापर कशा प्रकारे करावा, स्थानिक कंपनीमधून जे प्राप्त होणारे जे साहित्य आहे त्याचा वापर आपल्याला कसा करता यावा, पाण्यामध्ये बुडीत असलेला व्यक्ती हा किती वेळपर्यंत जीवित राहू शकतो व त्याला वाचवण्यासाठी कसे आपल्याला प्रयत्न करता येईल, स्वतःचा जीव वाचवून इतरांचा जीव वाचवण्याकरता कशा प्रकारचे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात येईल, या माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टी या विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकगणांपर्यंत पोहोचाव्या हाच सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या फार मोठा मोटो आहे. त्या अनुषंगाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या या 74वा वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही रामटेक या ठिकाणी तीर्थक्षेत्र व निसर्गरम्य अशा क्षेत्रामध्ये आम्ही या ठिकाणी या दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रकर्षाने सलग 3 तास या ठिकाणी आम्ही एक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून त्यांना सादरीकरण करण्यात आलेले आहे. नक्की ज्या तालुक्याच्या मार्फतीने नागपूर जिल्ह्यामध्ये व या राज्यामध्ये आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या प्रशिक्षणाच्या या प्रात्यक्षिकाचा बोध या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षकगण, विद्यार्थीगण याचा प्रचार प्रसार करून जर अशा प्रकारची आपत्ती निर्माण झाली तर
त्याचा मुकाबला करण्याकरता ते सदैव सतर्क राहतील, सदैव त्याचा पाठपुरवठा करण्याकरता राज्य आपत्ती प्रसाद दलाला असो किंवा राष्ट्रीय आपत्ती प्रसाद दलाला असो नेहमी मदतगार साबित होतील। अशीच मी या ठिकाणी या 74वा वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी मी माझ्या सर्व राज्य आपत्ती प्रसाद दलाचे प्रशिक्षक वर्ग, सर्व अधिकारी, प्रशिक्षक, त्याचप्रमाणे रेस्क्यूअर यांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो व आपल्याला या ठिकाणी मी या कार्यक्रम आयोजित